मराठी गृहिणी 24 मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कलाकण. त्यासाठी लागणारे मी 1 लिटर दूध घेतलेले फुल क्रीम, साखर घेतलेली 1 वाटी, लिंबाचा रस 1 चमचा. आता आपण याला गॅसवर ठेवणार आहेत आटवण्यासाठी. त्याला याच्यापेक्षा निम्मे होईपर्यंत त्याला आटवायचं आहे. शक्त अर्ध झालेलं आहे. आता मी लिंबाचा रस टाकते याच्यात. लिंबाचा रस टाकल्यानंतर ते बघू शकता आता मी चालू ठेवलेले आहे. बघा असं झालेलं आहे. पण कंटिन्यू हलवलं पाहिजे याला, नाही तर लागू शकतं ते खाली. सारखं हलवायचं. हे खूपच घट्ट झालेलं बघू शकता तुम्ही. आता मी याच्यात 2 चमचे तूप टाकते. आता साखर घालते. हलवत राहायचं सारखं, खाली लागायला नको पाहिजे. हे पूर्ण झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. मी आता एका भांड्यात टाकते, त्याला तूप लावून घेते आणि नंतर त्याच्या वड्या पाडू आपण गार झाल्यावर. अर्धा तास ठेवावा लागेल त्याला. बघू शकता हे किती छान आलेलं आहे घट्ट. मी आता त्याला कट करते. याला अर्धा ते पाऊण तास लागला सेट व्हायला. आपण आता याच्या वड्या करून घेऊ. बघू शकता वड्या तयार झाल्या आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.